आता बघा, माझी लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर महिलांपाशी जे बाकी दुसऱ्या बँकेचे खाते नाहीत, आता त्यांनी त्यांच्याकडे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा खाता आहे आणि त्याचा पासबुक नाही, तर त्यांनी अपलोड काय करायचं आहे डॉक्युमेंटमध्ये, तर आपण याच्यामध्ये याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, तुम्हाला सर्व काही डिटेलमध्ये मी सांगणार आहे. फक्त व्हिडिओ कम्प्लीट वॉच करा आणि व्हिडिओ पसंत आला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विनोद, तुम्ही पाहता विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले बघा, तुम्हाला तुमच्याकडे जर कोणत्याही बँकेचं खातं नसेल किंवा तुमच्याकडे पासबुक जर नसेल किंवा इंडिया पोस्ट पेमेंटचं बँक असेल तर तुमच्याकडे पासबुक नसेल, तर तुमच्याकडे कार्ड दिलेलं असेल त्या कार्डाला तुम्ही अपलोड देखील करू शकता आणि तुमचा त्या कार्डासोबत त्या बँकेसोबत इंडिया पोस्ट पेमेंट बँकसोबत तुमचा आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे आणि त्याच्यासोबतच मोबाईल नंबर देखील लिंक असणे गरजेचं आहे आणि त्याच्यासोबत आधार कार्ड जे आहे त्याच्यासोबत तुमचा आधार कार्ड देखील अपडेट असायला पाहिजे, जेणेकरून तुमचा आधार कार्डवर जसे की दिवस, महिना आणि वर्ष असा अपडेट झालेला पाहिजे, म्हणजे पूर्ण जन्मतारीख त्याच्यावर असायला पाहिजे. जर नसेल तर तुमचा आधार कार्ड स्कॅन होणार नाही, त्यामुळे तुम्हाला अडचण येऊ शकते. तर हा फक्त हे लक्षात ठेवा की तुम्हाला जे तुमच्याकडे कार्ड आहे तो कार्ड आधार लिंक असला पाहिजे आणि बँकेला मोबाईल नंबर देखील लिंक असला पाहिजे आणि आधार कार्डला मोबाईल नंबर पण लिंक असायला गरजेचं आहे. तर हे गोष्ट लक्षात ठेवा आणि त्याचप्रमाणे तुम्ही हा कार्ड अपलोड देखील करू शकता, पण त्याला ह्या गोष्टी अपडेट पाहिजे आणि लिंक देखील असायला पाहिजे, तरच तुम्ही या अकाउंटमध्ये तुम्हाला पैसे भेटतील. अदरवाईज तुम्हाला महिन्याचे 1500 रुपये भेटणार नाही. हे लक्षात ठेवून तुम्ही कागदपत्र अपलोड करू शकता. आणि जर तुमच्याकडे हे बँक नसेल तर इंडिया पोस्ट पेमेंट बँकचा देखील खाता खोलू शकता 100 रुपयामध्ये आणि तुम्हाला त्याच्यामध्ये मोबाईल लिंक देखील होऊन जाणार आहे आणि आधार कार्ड देखील लिंक होऊन जाणार आहे. अशा प्रकारे तुम्ही हे इंडिया पोस्ट पेमेंट बँकचा तुम्ही पासबुक अपलोड करू शकता, हे कार्ड देखील अपलोड करू शकता पासबुक नसल्यावर, कारण याचे पासबुक भेटत असेल तर घेऊन या इंडिया पोस्ट बँकमध्ये जाऊन, आणि जर नसत भेटत असेल तर तुम्ही हे कार्ड देखील अपलोड करू शकता. तर मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ पसंत आला असेल. व्हिडिओ पसंत आला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑलवर सिलेक्ट करून टाका, कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट तुम्हाला माझ्या चॅनलवर भेटेल. आणि टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनलवरला देखील जॉईन करून घ्या, कारण अशाच प्रकारचे अपडेट तुम्हाला तिथे पण भेटणार आहे. ह्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.